राज्यशासन पाठाचा अभ्यास करूयात. संघराज्य व्यवस्थेत दोन पातळ्यांवर शासन संस्था कार्यरत असतात. राष्ट्रीय पातळीवर संघशासन तर प्रादेशिक पातळीवर राज्यशासन कार्यरत असते. भारतात सध्या एकूण 29 घटक राज्य असली तरी विधानसभांची संख्या 31 आहे, कारण दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहेत. आपण घटक राज्यांची निर्मिती या मुद्द्याचा अभ्यास करूयात. भौगोलिक प्रदेश आणि लोकसंख्या यांचे प्रमाण पाहता भारतात एकात्म राज्यपद्धती स्वीकारणे शक्य नव्हते. भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, प्रादेशिक स्वरूप या सर्व दृष्टीने भारतात विविधता आहे. या बाबी विचारात घेऊन संविधानकारांनी भारतासाठी संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला. भाषा या घटकाच्या आधारावर भाषावार प्रांत रचनेचे सूत्र स्वीकारून घटक राज्यांची निर्मिती केली गेली. जम्मू काश्मीरचा अपवाद वगळता सर्व घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे स्वरूप सारखेच ठेवण्यात आले आहे. मुलांनो, केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्यशासन पातळीवर प्रत्येक राज्याचे विधिमंडळ आहे. केवळ 7 राज्यातील विधिमंडळ 2 सभागृहांचे आहे, त्यात आपल्या महाराष्ट्राचा समावेश आहे. विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार असे म्हणतात. आपण इथे आपल्याला विधानभवन मुंबई या ठिकाणी असणारं दिसत आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अभ्यास करूयात. महाराष्ट्राचे विधिमंडळ द्विसभागृही असून त्यांना विधानसभा व विधान परिषद असे म्हटले जाते. विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार असे म्हणतात. आपण विधानसभेची माहिती घेऊयात. विधानसभेचे सभागृह कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. विधानसभेची सभासद संख्या 288 असते. पात्रतेच्या अटी पाहूयात. विधानसभा सदस्य भारताचा नागरिक असावा. वयाची 25 वर्षे त्याची पूर्ण असावीत. त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य असावे. विधानसभा सदस्याची निवड पाहूयात. जनतेकडून प्रत्यक्षरित्या विधानसभा सदस्यांची निवड होते. आवश्यकतेनुसार एका अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधीची नेमणूक राज्यपालांकडून होते. विधानसभा कार्यकाल पाहूयात. विधानसभा कार्यकाल 5 वर्ष असतो. मुदतपूर्व विधानसभा बरखास्त होऊ शकते. पदाधिकाऱ्यांची निवड पाहूयात. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची विधानसभेच्या सभासदांकडून निवड होते. पदाधिकाऱ्याचे अधिकार पाहूयात. अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली विधानसभेचे कामकाज चालते. कामकाजाची कार्यक्रमपत्रिका तयार करणे, सभागृहात शिस्त राखणे, असंसदीय वर्तन करणाऱ्या सभासदांना निलंबित करणे ही विधानसभा पदाधिकाऱ्यांची कामे आहेत. विधान परिषदेची माहिती घेऊयात. विधान परिषदेस वरिष्ठ सभागृह असेही म्हणतात. विधान परिषदेमध्ये एकूण 78 सभासद असतात. विधान परिषद सदस्यत्वाच्या पात्रतेच्या अटी पाहूयात. विधान परिषद सदस्य हा भारताचा नागरिक असावा. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण असावीत. विधान परिषद सदस्याची निवड कशी होते ते पाहूयात. अप्रत्यक्षरित्या विधान परिषद सदस्याची 5 मार्गांनी निवड होते. यामध्ये विविध क्षेत्रातील काही तज्ज्ञ व्यक्तींची राज्यपालांकडून नेमणूक होते. स्थानिक शासन संस्थांकडून, पदवीधर मतदारसंघातून, शिक्षक मतदारसंघातून आणि विधानसभेच्या सभासदांकडून विधान परिषद सदस्यांची निवड होते. विधान परिषदेचा कार्यकाल पाहूयात. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष असतो. पदाधिकाऱ्यांची निवड याबाबत माहिती घेऊयात. सभापती व उपसभापती यांची विधान परिषदेच्या सभासदांकडून निवड होते. पदाधिकाऱ्यांचे अधिकार पाहूयात. सभापतींच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली विधान परिषदेच्या सभागृहाचे कामकाज चालते. नियमानुसार कामकाज चालवण्याची जबाबदारी सभापती व उपसभापतींवर असते. कार्यकारी मंडळाविषयी माहिती घेऊयात. कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा समावेश असतो. आपण राज्यपालाविषयी अधिक सविस्तर माहिती घेऊयात. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते.
त्यांचा कार्यकाल 5 वर्ष असतो. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते अधिकारावर राहतात. त्यांचे अधिकार पाहूयात. यामध्ये विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकांचे राज्यपालांच्या स्वाक्षरीनेच कायद्यात रूपांतर होते. विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे व सत्र समाप्तीची घोषणा करणे, अधिवेशन नसतानाच्या काळात अध्यादेश काढणे, विधानसभेत एका व विधान परिषदेत काही सदस्यांची नेमणूक करणे हे कायदेविषयक अधिकार असतात. तर कार्यकारी अधिकार पाहूयात. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची नेमणूक करणे, कायद्यांची अंमलबजावणी राज्यपालांच्या नावानेच होते. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ याविषयी माहिती घेऊयात. विधानसभेत ज्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळते तो पक्ष किंवा आघाडी आपला नेता निवडते. या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून नेमणूक होते. मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांची निवड करतो व त्यांना राज्यपाल मंत्री म्हणून नियुक्त करतात. राज्यपाल हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात. प्रत्यक्षात त्यांच्या वतीने मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ राज्यकारभार करतात. मुख्यमंत्र्यांची कामे पाहूयात. मंत्रिमंडळांची निर्मिती करणे हे मुख्यमंत्र्यांचे आव्हानात्मक काम असते. मंत्रिमंडळ हे संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करीत असल्याने ते सर्वसमावेशक असणे आवश्यक असते. मंत्रिमंडळात समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व दिले गेले पाहिजे. अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय महिला व अल्पसंख्याक वर्ग यांना योग्य तो वाटा दिला गेला पाहिजे. राज्याच्या सर्व विभागांना, प्रदेशांना आणि आघाडीचे सरकार असेल तर मित्रपक्षांना सत्तेत योग्य वाटा मिळाला पाहिजे. मंत्रिमंडळाची निर्मिती करताना या सर्व बाबींचा विचार करावा लागतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे काम आव्हानात्मक असते. खातेवाटपासंदर्भातील काम पाहूयात. राजकीय अनुभव, लोकमताची जाण, प्रशासकीय कौशल्य यांचा विचार करून मुख्यमंत्र्यांना खातेवाटप करावे लागते. खात्यांमध्ये समन्वय यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांचे काम पाहूयात. खात्यांमध्ये समन्वय व सहकार्य निर्माण करणे, जनहित हे ध्येय मानून सर्व खात्यांना क्रियाशील करणे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना काम पाहावे लागते. राज्याचे नेतृत्व यासंदर्भात काम पाहूयात. मंत्रिमंडळाचे व राज्याचे नेतृत्व करणे, जनतेच्या समस्या व अडचणींचा अभ्यास करून राज्याचे धोरण ठरवणे, आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून जनतेत प्रतिमा निर्माण करणे ही मुख्यमंत्र्यांची कामे असतात. महाराष्ट्र एक प्रागतिक आणि आघाडीवर असणारे राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. शिक्षण, आरोग्य, औद्योगिक विकास इत्यादी सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. दहशतवादी कारवाया व नक्षलवादी चळवळ ही राज्यासमोरील मोठी आव्हाने आहेत.